विद्यार्थी मित्रांनो, या जगामध्ये प्रकाश देणाऱ्या असंख्य अशा गोष्टी आहेत, वस्तू आहेत, जसं सूर्य आहे, चंद्र आहे, तारे आहे, या झाल्या नैसर्गिक वस्तू. त्याचप्रमाणे घरातील ट्यूबलाईट आहे, लाईट आहे, घरात असणारा दिवा आहे, चिमणी आहे, आणि देवघरात सतत ठेवणारी एक समई आहे. या गोष्टी आपल्याला उजेड देत असतात, आपलं घर प्रकाशित करत असतात, सूर्यचंद्रासारखे आसमंत प्रकाशित करत असतात, आणि त्यामुळे या सर्व प्रकाश देणाऱ्या गोष्टींची आपल्याला नितांत गरज असते. कारण या गोष्टी जर आपल्या जीवनात नसतील तर आपलं जीवन हे अंधकारमय होऊन जाईल. त्यामुळे या अशा प्रकाशमय तेजस्वी गोष्टींचा आपल्याला या पाठात परिचय करून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे सूर्यचंद्र तारे हे आपल्या जीवनामध्ये प्रकाश आणण्याचं कार्य करतात, त्याचप्रमाणे समाजात देखील काही असंख्य अशी माणसे आहेत की जी स्वतः जळतात आणि दुसऱ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्याचं कार्य करत असतात, दुसऱ्यांना दिशा देण्याचं कार्य करत असतात, दुसऱ्यांसाठी झटत असतात, कार्य करत असतात आणि दुसऱ्यांना पुढे नेण्यासाठी सतत कार्य करत असतात, धडपडत असतात. लोकांच्या उद्धारासाठी, उत्थानासाठी कार्य करणारे अनेक थोर युग पुरुष आपल्या देशात, जगात, समाजात होऊन गेलेले आहेत. संत गाडगेबाबा, बाबा आमटे, सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारखे असंख्य थोर पुरुष या जगामध्ये होऊन गेलेले आहेत की ज्यांनी दुसऱ्यांच्या जीवनाचा उद्धार केलेला आहे, त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्याचं कार्य केलेलं आहे. अशाच एका समाजसेवी व्रतस्थ अशा समाजसेविकेचा परिचय आपल्याला आपल्या इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील विषय मराठी पाठ क्रमांक 5 यातील एक होती समयी लेखक उत्तम कांबळे या पाठाचा परिचय करून घ्यायचा आहे. तेव्हा तुम्ही या पाठामध्ये मनापासून सहभागी व्हा, समरस व्हा.